स्वागत आहे तुमचं तृप्तीज ब्लॉग चॅनल मध्ये। तर आज आम्ही पुन्हा एकदा बाहेर पडलो आहे आणि बाहेर पडण्याचं मेन कारण असं म्हणजे आज सौदी मध्ये नॅशनल डे आहे आणि हा त्यांचा 93rd हा नॅशनल डे आहे। तर माझ्या मिस्टरांच्या कंपनीमध्ये एक छोटासा असा प्रोग्राम ठेवलेला आहे त्यांनी नॅशनल डे निमित्त। तर आम्ही तो बघण्यासाठी जातो आहे की नक्की त्या प्रोग्राम मध्ये काय काय आहे म्हणून। तर चला तिथे गेल्यानंतर भेटूयात आणि दाखवूयात काय काय प्रोग्राम आहेत आणि जमलं तर आम्ही लवकर पण येऊ शकतो आणि जमलं तर आम्ही तिथे थांबू पण शकतो। तर चला जितक्या वेळा आम्ही थांबणार किंवा एन्जॉय करणार तितकं तुम्हाला मी तुमच्यासोबत शेअर करेल व्हिडिओ। तर चला आपण भेटूयात तिथे। तिथपर्यंत तुम्हाला बाहेरचा व्ह्यू दाखवते, खूप छान असा दिसतो आहे आणि इथलं वातावरण पण आता थोडंफार चेंज होत आहे। छानपैकी थोडंफार म्हणजे बऱ्यापैकी चेंज होत आहे। नेहमी आपलं ऊन वगैरे असतं तर आता जरा थंडीचे दिवस चालू होणार आहेत तर मग त्या हिशोबाने चेंजेस चालू आहे वातावरणामध्ये आणि तब्येतीत सुद्धा। मस्त दिसतंय एकदम बाहेरचं वातावरण आणि इकडे छानपैकी घरांचं बांधकाम वगैरे चालू आहे। छान छान विला आहे आतमधले हे। तर आम्ही पार्किंग एरियात आलेलो आहोत आणि पार्किंग एरियात आल्यानंतर आम्हाला इथे थांबायचं आहे कारण की इथून जाणार आहेत बस। तर आम्ही बसची वाट बघत बसलो आहे आणि इथे बरेच लोक आहेत कंपनीचे। तर चला बघू बस कधी येते आणि आम्ही जातो कधी। जर आपल्याला सौदी नॅशनल डेची थोडी माहिती सांगायची झाली तर त्याप्रमाणे असं सांगू शकतो की इंडियामध्ये जसं आपण 15 ऑगस्ट आणि 26 जानेवारी जसे साजरे करतो तसाच हा नॅशनल डे म्हणून सौदीमध्ये साजरा करतात। आणि सौदीमध्ये हा नॅशनल डेच्या दिवशी सर्वांना सुट्टी असते, हॉलिडे असा असतो, इवन मुलांना आणि बहुतांश कंपनीमध्ये पण असा हॉलिडे साजरा करतात। आणि हा 23rd सप्टेंबरला सेलिब्रेट केला जातो नॅशनल डे। आणि हा मेन सांगायचं झालं म्हणजे ह्या वर्षी त्यांचा 93rd हा नॅशनल डे साजरा होत आहे त्यामुळे बऱ्याचशा ठिकाणी खूप सारी लाइटिंग आणि ऑफरसुद्धा चालू आहेत मॉलमध्ये आणि इतर ठिकाणीसुद्धा सौदीमध्ये साजरा केला जातो। तर याविषयी थोडी माहिती सांगायची झाली म्हणजे किंग अब्दुल अजीज इन सऊद यांनी 1932 साली यांनी सौदीचं नाव चेंज करून किंगडम ऑफ नीस्ट अँड हिजाज नंतर त्याचं नाव चेंज करण्यात आलं आणि त्याचं नाव किंगडम ऑफ सौदी अरेबिया असं ठेवण्यात आलेलं होतं। आणि हा दिवस 2005 पासून किंग अब्दुल्लाने नॅशनल डे हॉलिडे डिक्लेअर केलेला आहे म्हणून हा दिवस सर्वजण खूप एन्जॉयपूर्वक साजरा करतात। आणि आमच्या कंपनीत म्हणजे कंपनीमध्ये प्रोग्राम होता तिथे आम्ही एंटर केल्यानंतर छान बलूनचं डेकोरेशन असं खूप सुंदर असं होतं आणि त्यांनी प्रत्येकांना एक फ्लॅग आणि एक फूल दिलेलं सर्वांना ते देत होते जे पण एंटर करत होते आतमध्ये हॉलमध्ये त्यांना सर्वांना ते देत होते। आणि तो फ्लॅग असा काहीतरी होता छानपैकी त्याच्यावरती लिहिलेलं होतं अरेबिकमध्ये आणि 2030 असं पण लिहिलेलं होतं। आणि हे फ्रीमध्ये खजूर डिफरंट टाईपचे खजूर होते त्याच्यात तीळ आपण म्हणतो वेगवेगळ्या टाईपचे खजूरची फिलिंग होता आतमध्ये फिलिंग खजूरच्या आतमध्ये फिलिंग होती छानपैकी। आणि थोडेसे बिस्किट्स मुलांसाठी चॉकलेट्स कपकेक असे छानसे त्यांनी अरेंज केलेले होते म्हणजे जो तो ज्याला जे आवडतं होतं ते घेत होतं आणि मी पण ट्राय केला। आणि मोस्टली कलरफुलमध्ये त्यांनी ठेवलेलं होतं जे कपकेक जे ठेवलेले होते त्याच्यात त्यांनी मोस्टली ग्रीन अँड व्हाईट कलर हा मोस्टली ठेवलेला होता आणि प्रत्येक ठिकाणी ग्रीन अँड व्हाईट कलर हा डेकोरेट केलेलं होतं। आणि प्रत्येक लहान मुलांनी म्हणा इवन मोठ्यांनी म्हणा त्यांचे ट्रॅडिशनल
ड्रेस घातलेले होते आणि मोस्टली लहान मुलांनी छानपैकी असं ग्रीन आणि व्हाईट कलरचे कॉम्बिनेशनमध्ये ड्रेस घातलेला होता. आणि सौदीचा फ्लॅगमध्ये पण ते कलर आहेत, जसं आपण इंडियामध्ये आपल्या नॅशनल डेच्या दिवशी वगैरे मस्तपैकी कलरफुल कपडे घालतो जो आपल्या फ्लॅगमध्ये कलर असतो तसा, तर तसंच काहीतरी या लोकांनीसुद्धा त्यांच्या नॅशनल डेच्या दिवशी कॉम्बिनेशन करून ड्रेसेस वेअर केलेले होते आणि छानपैकी पार्टी होती. आणि हे रोटेट करणारा एक व्हिडिओचं एक नवीन आलेलं आहे, तर ते सुद्धा होतं, म्हणजे आपले फोन तिथे तुम्ही अटॅच करायचे म्हणजे लावायचे आणि त्याच्यात ते व्हिडिओ रेकॉर्ड होतो गोल सर्कलमध्ये. आम्हाला पण ते काढायचं होतं पण आम्हाला तिथे टाईमच मिळाला नाही. टाईम मिळाला नाही म्हणजे खरं सांगायचं झालं तिथे इतकी मोठी लाईन होती, जो तो म्हणजे तिथे होतंच. आम्ही 3-4 वेळेस तिथं आलो आणि नेमकं बघितलं आत्ता लागेल नंबर तेव्हा लागेल, पण काही लागलाच नाही, मग ते राहून गेलो. आणि इथे मी थोडंसं शूट घेतलं आहे की ती मुलगी फ्लॅग सर्वांना देते आणि मला हा मोठा आरसा दिसला तर त्याच्यामध्ये शूट करायला तर लागेलच, म्हणून मी तिथं पण एक छानसा छोटासा व्हिडिओ घेतलाच. आणि इथं बाहेर स्विमिंग पूलसुद्धा होता, पण तो बंद होता कारण की लहान मुलं असल्यामुळे त्यांनी तो पोर्शन बंद ठेवलेला होता. आणि तो प्रोग्राम होता अरेंज केलेला रिक्रिएशन सेंटरमध्ये, तर तिथे सर्विस सिटिंग अरेंजमेंट होती आणि त्या सर्व चेअरला मस्तपैकी व्हाईट कलरच्या याच्याने कव्हरअप केलेलं होतं. आणि ही वरचा व्ह्यू असा, आणि हा राहिला बाहेरचा व्ह्यू. बाहेर सर्व खाण्याच्या वगैरे बस म्हणजे असे ट्रक उभे होत्या किंवा त्यांनी स्टॉल लावलेले होते. आणि तिथे आमची फेवरेट जागा होती आईस्क्रीमची, जी आम्ही वेगवेगळ्या टाईपमध्ये फ्लेवरमध्ये होती आणि ज्या फ्लेवरमध्ये आम्ही घेतलं होतं त्या फ्लेवरचा कलरसुद्धा व्हाईट अँड ग्रीन कलरचा होता. आणि मँगोची एक होता फ्लेवर, तो घेतलेला. दोन्ही आईस्क्रीम छान होते खाण्यासाठी आणि छान लागल्यात थंड थंड गर्मीमध्ये, आणि थोडीशी गर्मी असल्यामुळे ते थंड खायला मज्जा आली. जसं इंडियामध्ये आपला नॅशनल डे असतो तेव्हा आपण वेगवेगळ्या टाईपचे ॲक्टिव्हिटीज करतात किंवा आपले प्रोग्राम असतात, सेम त्या टाईपमध्ये सौदीमध्ये पण करतात. स्कूलमध्ये पण वेगवेगळ्या टाईपचे प्रोग्राम अरेंज करतात, फंक्शन असतात. मग त्यानंतर जसं आकाशामध्ये आपण विमानामध्ये मीन्स प्लेनच्या इथून कलरफुल असे कलर सोडत असतो म्हणजे कलर उडवत असतो आकाशामध्ये, सेम त्या टाईपमध्ये पण इथे पण करतात मोठमोठ्या सिटींमध्ये जसं रियाद, दमाम, खोबर, जद्दा या ठिकाणी सुद्धा करतात. छोट्या याच्या तितकं नाही करत पण हां, तिथे पण प्रोग्राम साजरे होत असतात छान छान. आणि खाऊन झाल्यानंतर मुलांनी थोडा गेम एन्जॉय केला आणि मुलांसोबत मी सुद्धा एन्जॉय केला. आणि हा एक गेम होता बलून फोडण्याचा, एक ॲरो होता, आतमध्ये बॉक्सेसमध्ये जे बलून्स ठेवलेले होते ते फोडायचे होते आणि ते फोडल्यानंतर त्यांना मिळणार होतं सॉफ्ट टॉय, तर त्यांना ते मिळालं. माझ्या मुलीने फोडलं, मुलाला इतकं जमलं नाही आणि मुलाने दुसरा गेम खेळला, त्याच्यात त्याला ते छानपैकी जमलं आणि त्याच्यात तो विनर झाला आणि त्यालासुद्धा सॉफ्ट टॉय मिळालेलं होतं. तर अशापैकी आमचे छानपैकी प्रोग्राम त्यांनी छोटा मोठा नाही म्हणता येईल ना, छानसे प्रोग्राम त्यांनी अरेंज केलेले होते लहान मुलांसाठी खास करून. आणि असे स्टॉलमध्ये ते प्रोग्राम अरेंज केलेले होते आणि प्रत्येक मुलाने लहान लहान मुलांनी एन्जॉय केला आणि मी सुद्धा केला. बो आणि ॲरो म्हणून एक होता गेम, तर त्या गेममध्ये पार्टिसिपेट केलं म्हणजे ट्राय मारलं, तर खूप छान असा नेम बरोबर सर्कलला लागला, तो लाल आतमध्ये असतो सर्कल त्याला, आणि त्याच्यात काही प्राईस नव्हतं पण छान. हां, आणि स्कूलमध्ये अगर जर प्रोग्राम असला ना तर त्या दिवशी त्यांना मोस्टली ग्रीन अँड व्हाईट कलरचं कॉम्बिनेशनमध्ये ड्रेस घालून यायला सांगतात. जमलं तर तुम्ही नक्की ट्राय म्हणजे घालून या असं स्पेसिफिक त्यांना सांगण्यात येतं आणि मुलं घालून जातात. आणि छोटे मोठे प्रोग्राम त्यांच्या स्कूलमध्ये होतात आणि त्यांना प्राईजसुद्धा मिळतं, त्यामुळे मुलं एन्जॉय करतात. Well done. Okay. La.
आणि बाहेरचे सर्व गेम खेळून झाल्यानंतर परत आम्ही हॉलमध्ये आलो आणि हॉलमध्ये एका साईडला कॉफीचं सेक्शन त्यांनी ठेवलेलं होतं, ज्याला लागेल तो कॉफी घेत होता आणि बाहेरच्या साईडला त्यांनी खाण्याचं असं अरेंजमेंट केलेली होती. तर इथे सर्व कॉफीचं ठेवलेलं होतं आणि इथे थोडेसे फ्रेंड सर्कल मिळालेलं मिस्टरांना, तर ते गप्पा मारत उभे होते एक दोन मिनटं. आणि त्यानंतर आम्ही पुढे निघालो आणि पुढे हॉलमध्ये जात असताना एका ठिकाणी पेंटिंग करणारं मिळालेलं की जे हातावर गालावर वगैरे असं बटरफ्लाय किंवा त्यांचे फ्लॅग किंवा आपल्याला अजून काही वेगळी डिझाईन हवी असेल तर ते काढून देत होते. आणि आम्ही पण त्या लाईनमध्ये उभे राहिलो पण ते बोलले की थोड्या वेळानंतर, कारण की लाईन खूप मोठी होती. मग त्यामुळे आम्ही तिथून निघालो आणि हॉलमध्ये बसलो होतो. हॉलमध्ये प्रोग्राम चालू होता आणि तो प्रोग्राम सर्व अरेबिकमध्ये होता, पण तरी आम्ही थोड्या वेळ बसलो आणि तो प्रोग्राम बघितला आणि त्यावरून आम्हाला आठवलं की अरे माझ्या मुलाला पण 1 ते 10 पर्यंतचे नंबर अरेबिकमध्ये छान बोलता येतात. तर तो छोटासा व्हिडिओ मी पुढे शूट केलेला आहे, तो बघा आणि त्याने कसं अरेबिकमध्ये. ओके अशरा. ओके 1 ते 10 नंबर काय म्हणून लोकांनी ज्या लोकांना मागवलेला होता की कुठे कसा प्रोग्राम त्यांनी अरेंज केलेला आहे आणि त्याची थोडीशी डिटेल्स त्या मॅपवरती होती, मग तुम्ही तिथे जाऊन तो प्रोग्राम एन्जॉय करू शकत होते. आणि इथे आम्ही छोटंसं रील तयार केलेली होती मुलासोबत चालतानाची, कारण की त्या बलूनमधून चालायला इतकं छान वाटत होतं ना, खूप सुंदर असं वाटत होतं. तर इथे आमची रील झाली आणि आम्ही प्रोग्राम एन्जॉय करून घरी जाण्यासाठी निघालो होतो. आणि घरी जात असताना परत आम्हाला बसमध्ये बसून जायचं होतं आमची जिथे गाडी पार्क केलेली आहे त्यापर्यंत. आणि जसं आम्ही बाहेर पडलो तसं एका ठिकाणी जाण्यासाठी निघालेलो तर तिथे गाडींच्या इतक्या लाईन्स होत्या आणि प्रत्येक गाडीवरती फ्लॅग्स किंवा सॉंग्स तर अरेबिकमध्ये असे छानपैकी चालू होते. लहान लहान मुलं जोरजोरात त्यांचं नॅशनल डेचे जे पण थॉट होते वगैरे ते ओढून ओढून बोलत होते. तर खूप छान वाटलं. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.